सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडली आहे मंत्रालयातल्या तब्बल तीन लाख एकोणीस हजार चारशे उंदरांचा अवघ्या सात दिवसांत खात्मा करण्यात आला अशी बाब भाजपचे मंत्री माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल विधानसभेच्या निदर्शनास आणली माझगावच्या विनायक मजूर सहकारी संस्थेला हे उंदीर मारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी झी चोवीस तासचे प्रतिनिधी अमित कोटेच्या सूर्यकुंड सोसायटीतील या संस्थेच्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा धक्कादायक खुलासा झाला ही मजूर संस्था बोगस असून संबंधित पत्त्यावर शेडगे नावाचं कुटुंब गेल्या पंचवीस वर्षांपासून राहत असल्याची बाब समोर आली आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे पूर्व महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभामध्ये एक असा मुद्दा उचलला ज्याच्यात अशी उघडकीस झाली की दोन हजार सोळामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनी एका फक्त आठवड्यात तीन लाख एकोणीस हजार चारशे उंदीरं मारलेत हे आपण बघू शकताय आहे माझ्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट कॉपी आहे जिथे आपण बघू शकताय आहे की मंत्रालयाच्या लेटरवर इथे ह्या ॲड्रेस दिलाय कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्टरचा नाव आहे विनायक मजदूर सहसंस्था मर्यादित आणि हा ॲड्रेस इथे दिला आहे एकशे अठरा विंग सूर्यकुंड हाऊसिंग सोसायटी मजगाव तर आपण हा आलो आलोय ह्यांना हा विचारायचं होतं की ह्यांनी कसं एका आठवड्यात तीन लाख एकोणीस हजार चारशे उंदीर मारलेत पण ह्या ऍड्रेसवर अशी उघडकीस झाली की इथे हा कॉन्ट्रॅक्टर राहिलाच नाही इथे दुसराही कोणतरी राहतोय तर ह्यांना विचारून बघूया की का ते त्यांना कॉन्ट्रॅक्टरला ओळखतात मॅडम आपलं नाव नाव सांगायचं सा। ना। दीपा कैलास शेडगे मॅडम का आपण हा विनायक मजदूर सहसंस्था कॉन्ट्रॅक्टरला ओळखतात नाही ओळखत मॅडम आपण किती वर्षापासून इथे राहिला ही आमची जो जेव्हापासून इथे बिल्डिंग बनले तेव्हापासून खूप जुनी पिढी आहे म्हणजे तुम्ही हा विनायक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कुठून आला ते काही माहीत नाही तुम्हाला काय ना माहिती आणि ओळखत पण नाही जी मॅडम आपण इथे शेजारलाच राहतात काय म्हणायचं आपल्याला का आपण कधी हा कॉन्ट्रॅक्टरचा नाव ऐकलंय वगैरे काहीतरी नाही माझ्या जन्मापासून मी इथेच राहते मी कोणत्या विनायक वाला वगैरे कधी ओळखलं नाही आणि या लोकांनी कधी रूम रेंटवरती पण दिलेली नाही आहे मॅडम कधी तुम्ही बघितलं नाही कभी नाही तर इथे रहिवासी इथं स्थानक निवासी आणि लोकांना शेजारचा लोकांचा सोबत बोलून आम्हाला असं माहीत पडलं की विनायक कॉन्ट्रॅक्टर्स नावाचा कोणी पण कॉन्ट्रॅक्टर इथे राहत नाही म्हणजे मंत्रालयाने ले जिथे लेटर पाठवला जो कॉन्ट्रॅक्टरला हा लेटर दिला आहे हा ॲड्रेस ह्याच्यावर तो फर्जी ॲड्रेस आहे कॅमेरामॅन संजय नायर पाटीलसोबत अमित कोटेच्या झी मीडिया मुंबई या संदर्भात आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी अमित कोटेच्या यांच्याशी अमित काय नेमकं का आढळलं जेव्हा तुम्ही विनायक मजूर संस्थेचा पत्ता शोध त्या ठिकाणी त्या ऍड्रेसवर गेला तेव्हा तुम्हाला नेमकं काय आढळलं सर्वात पहिला तर आमच्या मनात एवढी उत्सुकता वाढली की तीन लाख एकोणीस हजार चारशे उंदिराला मारणारा हा कॉन्ट्रॅक्टर कसं केलं असेल ह्याचा पाठी काय त्याचा प्रोसेस असेल कारण की वेगवेगळ्या पेस्ट कंट्रोल विभागांना भेटून आम्हाला असं माहीत पडलं की एका आठवड्यात एवढे मोठ्या मात्रात उंदीर मारायला हे अशक्य बरोबर होता तर मंत्रालयाचा लेटरवर आम्हाला जो ऍड्रेस भेटला त्याच्यावर आम्ही गेलो तिकडे बघायचं होतं आम्हाला की कोण असेल हा कॉन्ट्रॅक्टर त्यांचा सोबत बोलून आम्हाला माहित पडलं की तिकडे शेडगे परिवार राहत होतो त्याचा मालकाचं नाव कैलास शेडगे होता कैलास शेडगे सोबत त्यावेळी त्या, त्या स्थानकांवर नव्हते त्यामुळे त्यांचा बायकोशी सोबत बोलणं झालं आमचं त्यांनी सांगितलं की ते विनायक कॉन्ट्रॅक्टर्स नावाचा कोणाही कोणालाही ओळखत नव्हते ते लोक त्यांच्या सोबत अजून बोलून आम्हाला असं माहीत पडलं की काही वर्षापूर्वी त्यांचे नातेवाईकांनी त्यांच्याकडून तें, त्यांचा मुंबईचा ऍड्रेस मागितलं हे बोलून की त्यांना बीएमसी च्या सा कामासाठी मुंबईचा ऍड्रेस हवंय यांनी ते राहणाऱ्या विनायक कॉन्ट्रॅक्टर्स मुंबईमध्ये पण राहायचे नव्हते ते कोणत्या बाहेरच्या गावातून आले होते त्याच्यानंतर आणखीन बोलून त्यांना माहित पडलं की त्यांनी कधीही स्वतःची रूम रेंट वर दिली पण नव्हती ह्याचा म्हणजे की हा ऍड्रेस जो त्यांनी दिला होता ते टोटल फर्जी होता त्याच्यानंतर जवळपासच्या लोकांच्या राहणाऱ्या शेजारीपूर्वक लोकांच्या सोबत बोलून झालं त्यातही आम्हाला असं माहित पडलं की त्यांना लोकांना कोणालाही माहित नव्हतं की हे काय झालं कुठून हे लोक आले होते हा ऍड्रेस मंत्रालयाचा लेटरवर कसा आला त्यांनाही कशाचीही एक आयडिया नव्हती एक कल्पना नव्हती की हे कसं झालं होतं नंतर त्याच्या सोबत त्यांचा हसबेंडला कैलाश शेडगे यांना फोन करून आम्ही बोललो ते स्वतः त्यांना एक धक्का लागला की कसं झालं होतं त्यांनाही माहीत नाही पडलं हे सगळं ते एक खूप मोठा शॉक लागला पण ते लोक खूप घाबरले होते आणि त्यांना एक आग्रह केला की के आमचं नाव ह्याच्यात फसवलं जात आहे आमचा ह्याचा काही संबंध नाही उंदीर मारणारे त्यांचे कोही नातेवाईक पण होते तर हे असं माहीत पडलं की काही लोकांचं काही पण काही संबंध नव्हता तरी पण एक शेडगे परिवार तिथे आला तर एक मोठा प्रश्न इथे येतो की हा मंत्रालयाचा लेटरवर लेटर कसा हा ऍड्रेस आला आणि ह्याची ते पुन्हा खरोखरच अस्तित्वात आहे का आणि जर अस्तित्वात असेल तर त्याचा नक्की पत्ता कोणता आणि जर अस्तित्वात नसेल तर नेमकं मंत्रालयाच्या लेटर हेडवर या संस्थेचं नाव कसं आलं आणि हा पत्ता कसा आला धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दरम्यान भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात उंदीर मारण्यात झालेला भ्रष्टाचार विधानसभेत मांडल्यानंतर खळबळ उडाली आहे उंदीर मारण्याच्या कामातही घोड असल्याचं आमदार लक्षात आल्यानंतर त्यांनी माहिती अधिकारात कागदपत्र जमा करून हा सगळा घोड समोर आणला खडसेंनी तो विधानसभेत मांडला एकतर उंदीर मारण्यातही अधिकारी भ्रष्टाचार करू शकतात आणि तेही मंत्रालयात ही बाबत चिड आणणारी आहे चरणसिंग वाघमारे यांच्याकडूनच ऐकूया या भ्रष्टाचाराची सुरस कथा मंत्रालयात उंदीर मारण्याच्या जा कामात झालेला भ्रष्टाचार काल भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत समोर आणला होता हा सगळा भ्रष्टाचार खरं तर आमदार चरण वाघमारे यांनी समोर आणलाय त्या संदर्भातले सगळे कागदपत्र त्यांनी जमा केले आणि तो मुद्दा खडसेना दिला खडसेने तो अगदी प्रभावीपणे विधानसभेत मांडला स्वतः आमदार चरण वाघरे वाघमारे आपल्यासोबत आहेत ते सुद्धा भाजपचेच आमदार आहेत वाघमारे साहेब यापूर्वी तुम्ही मनोरा आमदार निवासमधला सगळा घोटाळा बाहेर काढला होता तुमचं लक्ष थेट उंदरांकडे कसं गेलं मंत्रालयातल्या ले? कसं आहे जेव्हा मी मनोरा आमदार निवासाची चौकशी लावली माहिती घेतली तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की मंत्रालयातही अशा प्रकारचे अनेक गैरप्रकार झालेले अने आहेत काम न करता बिलं काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या संबंधात मी तेव्हाच माहिती घेणं सुरू केलेली होती माझ्या हातात जेव्हा माहिती लागली आणि माझी खात्री झाली की कामं न करता बिलं काढले आहेत त्यामध्ये जवळपास सात आठ कामाचे बिलं काम न करता काढण्यात आले ते वस्तुस्थिती रूपानं ते खर्चच झाले नाही म्हणजे प त्या ठिकाणी कामच करण्यात आलं नाही आणि त्यातलाच एक उदाहरण हा उंदराचा होता की ज्या ठिकाणी उंदरं मारल्याच गेले नाही पण उंदरं मारल्याच्या नावाखाली चार लाख ऐंशी हजार रुपयाचा बिल काढण्यात आला आणि तीन लाख एकोणीस हजार उंदरासाठी सहा शा महिन्याचा करारनामा होता मारण्यासाठी पण तो वर्क दोन महिन्याचा कालावधी लिहिण्यात आला आणि ॲक्च्युली मोजमा पुस्तकेमध्ये फक्त सात दिवसात मारल्याची नोंद करण्यात आली आणि म्हणून संशय आला की हे उंदरं मारल्या गेले नाही तेवढ्या उंदराचं वजन जवळपास दहा टन होतो प्रत्येक दिवशी एक टन उंदरं ही कुठल्या वाहनानं गेले कुठं मारल्या गेले कुठं टाकल्या गेले सुरक्षा रक्षकांनी त्याची पाहणी केली का अशा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड मंत्रालयाच्या कुठल्याही दस्ताऐवजात सापडून आला नाही आणि त्यामुळे हे क्लिअर कट सिद्ध झालं की उंदरं न मारता बिलं काढण्यात आली नंतर मी जेव्हा सी एम साहेबांना ही तक्रार समजून सांगितली तेव्हा त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी प्रधान सचिवांनी ही माहिती मिळताच दक्षता गुण नियंत्रण पथकाकडे ही तपास दिलेला आहे पण अजून त्या तपासाला सुरुवात व्हायची आहे म्हणून मान्य मुख्यमंत्र्याला तक्रार दिल्यानंतर त्यांनी जे चौकशीचे आदेश दिले आता नक्कीच त्या तपासाला सुरुवात होईल संदेश दीपक बाथुसे झी मीडिया मुंबई तास एक पाऊल पुढे